आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि अतिशय झटपट तयार करता येईल अशी चॉकलेट कुल्फी. आणि विशेष म्हणजे ही चॉकलेट कुल्फी बनवण्यासाठी आपण कोको पावडरचा देखील वापर करणार नाही. गॅस न पेटवता तसेच कोको पावडर, व्हिप क्रीम यापैकी कसलाही वापर न करता घरात सहज उपलब्ध असलेल्या बिस्किटांपासून आपण ही चॉकलेट कुल्फी तयार करणार आहोत. हॅलो एव्हरीवन, मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये. चॉकलेट कुल्फी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहेत हाईड अँड सिकची बिस्किटे. ज्या बिस्किटांमध्ये या पद्धतीने चोको चिप्स अवेलेबल असतात ती बिस्किटे आपल्याला इथे ही कुल्फी बनवण्यासाठी घ्यायची आहेत. हाईड अँड सिकची बिस्किटे आपल्याला कुठल्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतात आणि आपण इथे एक पॅकेट म्हणजे साधारणतः 15 बिस्किटे ही कुल्फी बनवण्यासाठी घेतलेली आहेत. आपल्याला सर्वप्रथम ही सर्व बिस्किटे मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायची आहेत. त्यासाठी आपण इथे एका मिक्सरच्या पॉटमध्ये या पद्धतीने सर्व बिस्किटे थोडीशी तोडून टाकलेली आहेत आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 टेबलस्पून साखर. त्याबरोबरच आपण इथे टाकणार आहोत 1 टेबलस्पून म्हणजेच 1 मोठा चमचा चोको चिप्स. चोको चिप्स टाकणे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु मी सजेस्ट करेल की तुम्ही इथे अवश्य 1 चमचा चोको चिप्स टाका, त्याने या कुल्फीला खूप मस्त टेस्ट येते. या पद्धतीने हे सर्व घटक आपण इथे व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेली आहेत आणि बिस्किटांची या पद्धतीने फाईन पावडर बनवलेली आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 कप दूध. दूध आपल्याला इथे रूम टेम्परेचरवरचे म्हणजेच तापवून गार केलेले वापरायचे आहे आणि त्याबरोबरच यामध्ये आपण टाकणार आहोत 1/2 कप दुधावरची साय. कुल्फी एकदम छान सॉफ्ट आणि क्रीमी बनण्यासाठी आपण इथे साईचा वापर केलेला आहे आणि हे सर्व घटक आपण पुन्हा एकदा व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेली आहेत. एकदम स्मूथ आणि क्रीमी असे हे मिश्रण तयार झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता या मिश्रणावर भरपूर प्रमाणात एअर पॉकेट्स देखील तयार झालेली आहेत. आता आपल्याला हे मिश्रण मोल्डमध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्ही इथे या पद्धतीने तुमच्याकडे जे मोल्ड अवेलेबल असेल त्यामध्ये ही कुल्फी सेट करायला ठेवू शकता किंवा घरात अवेलेबल असणाऱ्या लहान साईजच्या ग्लासमध्ये देखील आपण ही कुल्फी सेट करू शकतो. या पद्धतीने हे मिश्रण आपण मोल्डमध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे मोल्ड आपण एकदम हलक्या हाताने थोडेसे टॅप करणार आहोत, जेणेकरून जर मोठ्या साईजचे एअर बबल्स किंवा एअर पॉकेट्स असतील तर ते निघून जातील. आणि याच पद्धतीने बाकीचे मोल्ड देखील आपण भरून घेऊया. या पद्धतीने एक पॅकेट आपण इथे हाईड अँड सिक बिस्किटचा घेतला होता त्यामध्ये 3 मोल्ड भरून झालेले आहेत आणि या कुल्फीला आणखी डेकोरेटिव्ह बनवण्यासाठी या पद्धतीने वरून आपण इथे थोडेसे चोको चिप्स टाकणार आहोत. हे चोको चिप्स टाकणे देखील इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, फक्त मुलांना आणखी अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी आपण इथे हे चोको चिप्स टाकलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम झटपट आपली कुल्फी इथे सेट होण्यासाठी तयार आहे. या कुल्फीवर आईस क्रिस्टल्स जमा होऊ नये त्यासाठी आपण इथे या पद्धतीने फॉईल पेपरने हे मोल्ड कव्हर करणार आहोत आणि त्यावर आपण एक रबर देखील लावून घेतलेला आहे. आता या कुल्फी मोल्डच्या मधोमध फॉईल पेपरला आपल्याला या पद्धतीने सुरीच्या मदतीने एक होल करून त्यामध्ये आपण ही कुल्फी स्टिक टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण हे मोल्ड फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासांसाठी किंवा ओव्हरनाईट कुल्फी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. रात्रभर आपण ही कुल्फी फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवली होती. आता आपण कुल्फी सेट झाली की नाही ती बघूया. सर्वप्रथम आपण जो फॉईल पेपर लावला होता तो काढून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता फॉईल पेपर लावल्यामुळे कुल्फीवर थोडी देखील आईस क्रिस्टल्स जमा झालेले नाही आणि एकदम मस्त कुल्फी आपली इथे सेट झालेली आहे. कुल्फी व्यवस्थित आणि झटपट डीमोल्ड होण्यासाठी या पद्धतीने एका भांड्यात आपण पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये 30 ते 40 सेकंद आपल्याला हा कुल्फी मोल्ड या पद्धतीने धरायचा आहे आणि लगेचच आपल्याला स्टिकच्या मदतीने ही कुल्फी मोल्डमधून बाहेर काढून घेणार आहोत. हे कुल्फी मोल्ड पाण्यामध्ये न धरता आपण जर ते थोडा वेळ हातावर रब केले तरी देखील आपण ही कुल्फी व्यवस्थित या मोल्डमधून काढून घेऊ शकतो. तुम्ही इथे बघू शकता अतिशय मस्त आपली कुल्फी इथे डिमोल्ड झालेली आहे. याच पद्धतीने उरलेल्या 2 कुल्फी आपण डिमोल्ड करून घेणार आहोत. कुल्फी आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी वरून देखील आपण सर्व्ह करताना थोडेसे चोको चिप्स टाकलेले आहेत आणि इथे आपली गॅसचा वापर न करता अतिशय झटपट ही चॉकलेट कुल्फी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
तर तुम्ही देखील या उन्हाळ्यात या पद्धतीने अतिशय झटपट ही चॉकलेट कुल्फी नक्की तयार करा. मुलांबरोबर मोठ्यांनाही ही कुल्फी नक्कीच आवडेल. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.